विद्यार्थी मित्रो नमस्कार मागील काही व्याख्यानांमधून आपण वसाहत भूगोलशास्त्राचे अध्ययन करत आहोत आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला नागरी वसाहतींच्या वैशिष्ट्यांची मांडणी करायची आहे नागरी वसाहतींचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा आकार नागरी वसाहती या आकाराने खूप मोठ्या आणि विस्तृत असलेल्या दिसून येतात विशेषतः ग्रामीण वसाहतींशी तुलना करता नागरी वसाहती आकाराने मोठ्या असलेल्या दिसून येतात याचं कारण नगरांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण अधिक असतं नागरी भागामध्ये औद्योगिकरण आणि अन्य सेवा सुविधा निर्माण केलेल्या असतात त्यामुळे वारंवार नगरांच्याकडे होणाऱ्या स्थलांतराचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळेच नगरांचा आकार जो आहे हा आकार वाढत गेलेला दिसून येतो सर अगदी लहानातलं लहान नगर विचारात घेतलं तर त्याचं क्षेत्रफळ हे साधारणतः पन्नास साठ चौरस किलोमीटरच्या पुढे असलेलं दिसून येतं आणि अगदी महाकाय महानगरांचा जर विचार केला तर त्यांचं क्षेत्रफळ हे काही शेकडो चौरस किलोमीटर इतके असलेले दिसून येतं नगरांचे पुढचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत ते म्हणजेच लोकसंख्येची घनता नागरी भागामध्ये कमी जागेत जास्तीत जास्त लोक राहत असतात म्हणजे जागेच्या तुलनेत असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण अधिक असतं नागरी भागामध्ये जागेच्या कमतरतेमुळे इमारती या उभ्या दिशेत वाढविल्या जातात आणि त्यामुळे नागरी भागामध्ये असणारी लोकसंख्येची घनता ही अधिक असलेली दिसून येते उदाहरणार्थ मुंबई आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता ही प्रति चौरस किलोमीटरला अठ्ठावीस हजारपेक्षा अधिक असलेली दिसून येते नागरी भागामध्ये राहणाऱ्या रा लोकसंख्येच्या घनतेचा जर विचार केला तर ही घनता प्रत्येक नगरापासून किंवा प्रत्येक शहरापासून भिन्न असलेली दिसून येते मात्र नगर या व्याख्यामध्ये समावेश करण्यासाठीच त्या नगराची लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटरला किमान चारशे इतकी असणे आवश्यक असलेलं दिसून येतं मात्र प्रत्यक्षात नगरांची सरासरी लोकसंख्येची घनता ही काही हजारांमध्ये असलेली दिसून येते नगरांच्या पुढचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजेच अप्राथमिक व्यवसायांचं केंद्रीकरण कोणतीही वसाहत उदयास येणे आणि त्यानंतर विकसित होणे यामध्ये तीन घटक महत्त्वाचे आहेत पहिला घटक त्या वसाहतीचं स्थान कोणत्या प्रकारचं आहे त्याची साईट कशी आहे दुसरा घटक त्याची सिच्युएशन म्हणजेच त्याच्या सभोवतालची असणारी स्थिती कशा प्रकारची आहे आणि तिसरा घटक जो आहे हा तिसरा घटक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे व्यवसाय केले जातात आणि नागरी भागांमध्ये प्रामुख्याने अप्राथमिक व्यवसायांचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं या व्यवसायांमध्ये प्रामुख्याने औद्योगिक औद्योगिकीकरण आहे वाहतूक दळणवळण व्यापार इत्यादी अनेक व्यवसायांचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं सरसाहनपणे नागरी भागामध्ये सत्तर टक्केपेक्षा अधिक लोक हे अप्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेले दिसून येतात नागरी वसाहती या नैसर्गिक पर्यावरणापासून खूप दूर असलेल्या दिसून येतात मी मुद्दामहून आपणास या ठिकाणी चेन्नई या नगराची इमेज टाकलेली आहे आपण इमेजमध्ये पाहू शकता की संपूर्ण प्रदेशामध्ये त्या ठिकाणी फक्त आपल्याला मानवनिर्मित वसाहतीच आढळतात त्याला आपण मानवनिर्मित पर्यावरण असे म्हणू या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरण म्हणजेच एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही वनस्पतींचं आच्छादन आहे जंगल प्रदेश आहे त्यामुळे त्या ठिकाणी काही प्राणी पाहायला मिळतात अशा प्रकारची अवस्था या नगराची नाही आहे किंवा या नगरामध्ये जे नैसर्गिक पर्यावरण मानवांना आवश्यक आहे हे पाहायला मिळत नाही आणि हीच अवस्था बहुतांशी नगरांची असलेली दिसून येते त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणापासून दूर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य नागरी प्रदेशांचं असलेलं दिसून येतं नागरी भागामध्ये लोकसंख्येची भिन्नता आढळते म्हणजेच अगदी आपण एका गल्लीत गेलो तर एकाच गल्लीमध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक वंशाचे लोक राहत असलेले दिसून येतात गल्लीच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की अगदी एकाच अपार्टमेंटमध्ये अनेक जाती धर्माचे वंशाचे पंथाचे लोक हे राहत असलेले दिसून येतात काही वेळेला आर्थिक भिन्नता असणारे लोक देखील हे एकत्रित राहत असलेले दिसून येतात तर या प्रकारे लोकसंख्येमध्ये असणारी भिन्नता हे नागरी भागाचे अतिशय महत्त्वाचे असे वैशिष्ट्य असलेले दिसून येते नागरी भागाचे पुढचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच नागरी भागातील सामाजिक संरचना ही आर्थिक निकषावर आधारलेली दिसून येते ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये जातीवर आधारित सामाजिक संरचना आढळते या उलट नागरी भागामध्ये आर्थिक निकषांवर आधारित सामाजिक संरचना अस्तित्वात असलेली दिसून येते साधारणतः नागरी भागामध्ये गरीब मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय या पद्धतीने संरचना आढळते कोणत्याही नगराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर झोपडपट्ट्यांमध्ये गरीब लोक राहत असलेले दिसून येतात मध्यमवर्गीयांची वस् वस्ती निश्चित असते आणि उच्चवर्गीयांची निस् वस्ती देखील निश्चित असलेली दिसून येते उदाहरणार्थ कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर शाहूपुरी ही मध्यमवर्गीय लोकांची वसाहत असलेली दिसून येते या उलट राजारामपुरीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी राहणारे लोक जे आहेत हे उच्चवर्गीय असलेले दिसून येतात तर हा एक बेसिक फरक आपल्याला नगरांमध्ये पाहायला मिळतो आणि नाग नगरातील सामाजिक संरचना ही आर्थिक निकषावर आधारलेली दिसून येते नागरी भागामध्ये अनेक वेळेला सामाजिक ताणतणाव निर्माण होतात मग हे ताणतणाव निर्माण होण्यामागे अनेक कारणं असतात काही वेळेला त्या ठिकाणचे असणारे जे काही माफिया आहेत हे माफिया ताणतणाव निर्माण करतात तर काही वेळेला समाजामध्ये जी काही हेट्रॉजिनिटी आहे भिन्नता आहे सामाजिक भिन्नता आहे तर या भिन्नतेमध्ये जे काही वैचारिक मतभेद होतात तर या वैचारिक मतभेदाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी अनेक वेळेला ताणतणाव निर्माण झालेले दिसून येतात मी सोलापूरची इमेज मुद्दामहून टाकलेली आहे याचं कारण दोन हजार दोन साली सोलापूर शहरामध्ये याच प्रकारची धार्मिक दंगल झालेली होती त्याच्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर सोलापूर शहरामध्ये वारंवार जातीय दंगली धार्मिक दंगली ज्या आहेत या होत असलेल्या दिसून येतात खरं तर या प्रकारच्या दंगली होणं हे अतिशय वाईट आहे मात्र कोणत्याही नगराचा किंवा शहराचा जर आपण विचार केला तर दंगली होण्याचे चान्सेस अधिक असलेले दिसून येतात आणि हे देखील एक नगरांचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याची मांडणी करता येते नागरी भागांचे पुढचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजेच विभक्त कुटुंब पद्धती नगरामध्ये राहणारे लोक जे आहेत हे लोक नोकरीसाठी व्यवसायासाठी अथवा शिक्षणासाठी असेल किंवा अन्य कारणासाठी स्थलांतरित झालेले असतात आणि मग नगराकडे स्थलांतरित होत असताना त्या ठिकाणी ते पूर्ण कुटुंबाला घेऊन कधीही स्थलांतरित होत नाहीत शिवाय नागरी भागामध्ये असणाऱ्या जागेच्या किमती भाड्याच्या किमती या अधिक आहेत नागरी भागातील घरे जी आहेत ही कंजेस्टेड आहेत आणि या सर्व घटकांचा परिणाम म्हणून नागरी भागामध्ये आपल्याला विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळते आता या विभक्त कुटुंब पद्धतीचे अनेक तोटे देखील असलेले दिसून येतात नागरी भागामध्ये लोकांच्यामध्ये जे काही संबंध असतात हे अतिशय औपचारिक असलेले दिसून येतात म्हणजेच नगरामध्ये एखाद्याच्या घरी जायचं असेल अगदी ते घर शेजारी जरी असलं तरी आधी फोन करून विचारला जातो की मी उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या घरी येणार आहे येऊ का तर या पद्धतीचे औपचारिक संबंध हे नागरी भागामध्ये पाहायला मिळतात अगदी आपण अशा घटना पाहतो की एकाच अपार्टमेंटमध्ये दोन शेजारच्या फ्लॅटचा जर विचार केला तर एका फ्लॅटमध्ये अंतयात्रेची तयारी चाललेली असते आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये मात्र वाढदिवस साजरा केला जातो या ज्या काही घटना घडतात या अतिशय वाईट आहेत मात्र हे नगरांचं वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं किंवा नगरांमध्ये आपण अगदी कार्यालयात गेलो तर त्या ठिकाणचे संबंध देखील हे अतिशय औपचारिक असलेले दिसून येतात म्हणजे समोर एखादा व्यक्ती दिसला तर अगदी हसून म्हणतील की तुम्ही भेटलात भेटून खूप आनंद झाला आणि प्रत्यक्षात मात्र मनामध्ये काहीतरी गडबड चाललेली असते मनातल्या मनात आपण त्याच्याविषयी काहीतरी वाईट विचार करत असतो मात्र समोर भेटल्यानंतर मात्र चेहऱ्यावर खोटं हास्य आणून त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचे स्वागत केले जाते तर या पद्धतीचे औपचारिक संबंध हे नागरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नागरी भागांची रचना किंवा नगरांची रचना ही अतिशय वेगळी असलेली दिसून येते आता नगरांच्या रचनेविषयी ई डब्ल्यू बर्गेस यांनी समकेंद्र वर्तुळ सिद्धांत मांडलेला आहे हायट या शास्त्रज्ञाने वर्तुळ विभाग सिद्धांत मांडलेला आहे है। आणि हॅरिस व वुलमन या शास्त्रज्ञांनी बहुकेंद्र सिद्धांत मांडलेले आहेत याच्याही पलीकडे आणखी काही शास्त्रज्ञांनी नगरांची रचना किंवा त्यांची रूपिकी स्पष्ट करणारे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले दिसून येतात मात्र प्रत्येक नगराची असणारी रचना जी आहे त्याची रूपिकी आहे ही रूपिकी भिन्न असलेली दिसून येते आपण आत्तापर्यंत आ प्र अनेक इमेजेस पाहत आलेले आहात आपण पुण्याची इमेज पाहिलेली आहे सोलापूरची पाहिलेली आहे दिल्लीची पाहिलेली आहे आणि आता कोल्हापूरची पाहत आहात तर पहा की प्रत्येक नगराची असणारी रुपिकी ही रुपिकी भिन्न असलेली दिसून येते यामध्ये ग्रामीण भागाची जी काही रुपिकी आहे की गावाच्या मध्यभागी ग्रामदेवतेचं मंदिर तर या पद्धतीची रूपिकी आपल्याला नागरी भागामध्ये सहसा पाहायला मिळत नाही मात्र काही वेळेला काही गावांचंच रूपांतर नगरामध्ये झालेलं असतं आणि त्यावेळी मात्र आपल्याला त्या पद्धतीची रूपिकी जी आहे ही रुपिके पाहायला मिळू शकते ग्रामीण भागामध्ये आपल्याला सामाजिक अवलंबित्व आढळतं कारण एक सामाजिक घटक हा दुसऱ्या समाजावर आपल्या गरजांसाठी अवलंबून असतो मात्र नागरी भागामध्ये या प्रकारचे सामाजिक अवलंबित्व असत नाही समाज एक समाज दुसऱ्या समाजावर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अवलंबून असत नाही कारण नगरामध्ये जे काही चालतं हे संपूर्ण आर्थिक निकषावर आधारित आहे कारण या ठिकाणी व्यापार चालतो आणि व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला जे काही हवं आहे ते आपण खरेदी करू शकतो आणि याची विक्री करणारे विशिष्ट समाजाचेच असतात असे नाही ते कोणत्याही समाजातील असू शकतात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे काही सामाजिक अवलंबित्व आपल्याला दिसून येतं हे सामाजिक अवलंबित्व आपल्याला नागरी भागामध्ये मा मात्र आढळत नाही हे नगरांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेले दिसून येतं नागरी भागामध्ये जरी सामाजिक अवलंबित्व नसलं तर वसाहत मात्र दुसरी वसाहतींवर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अवलंबून असते मी ग्रामीण वसाहतींच्या वैशिष्ट्यांची मांडणी करत असताना स्वायत्तता हे ग्रामीण वसाहतींचं वैशिष्ट्य सांगितलं मात्र नगरांमध्ये स्वायत्तता आपल्याला आढळत नाही कारण नगरे जी आहेत या सभोवतालच्या प्रदेशांवर मग ती इतर नगरांच्यावर अवलंबून असतील किंवा ग्रामीण भागांवर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अवलंबून असतात त्यामुळे वसाहतीच्या आहेत या दुसऱ्या वसाहतींच्यावर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अवलंबून असलेले दिसून येतात आणि हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर आपण मला फोन करू शकता